आपण कॉम सेट ऑफ ज्योमेट्री शिकणार आहोत. तर पहिली फिगर आहे आपली पॉइंट. बघा इथे बिंदू दिसत आहे, बिंदू आणि या बिंदूला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? पॉइंट ए. आता बघा ही फिगर, या फिगरमध्ये किती पॉइंट दिसत आहे? 3 पॉइंट्स, पॉइंट 1, 2, 3, पॉइंट पी, पॉइंट ए, पॉइंट टी. म्हणजे तुम्हाला आता पॉइंट समजला, ओके. त्यानंतर दुसरी फिगर पाहूया. दुसऱ्या फिगरचं नाव आहे लाईन. बघा ही लाईन एल आहे. या लाईनला बघा दोन्हीकडून एरो आहेत, इकडून पण एरो आहे आणि इकडून पण एरो आहे. हा एरो इकडे सुद्धा वाढू शकतो आणि हा एरो इकडे सुद्धा वाढू शकतो, यालाच लाईन असे म्हणतात. नंतर तिसरी फिगर आहे लाईन सेगमेंट. आता या लाईन सेगमेंटचं नाव आहे ए बी. लाईन सेगमेंट ए बी. आता बघा ही इथून पण इकडून बंद आहे आणि इकडून पण बंद आहे. लाईनप्रमाणे ही इकडून वाढणार नाही, इकडूनही वाढणार नाही. अशा प्रकारच्या फिगरला आपण लाईन सेगमेंट म्हणतो. यानंतरची फिगर आहे ही. हिला काय म्हणतात? रेज. हिला काय म्हणतात? रे पी क्यू. आता बघा सेगमेंटप्रमाणे पी या बिंदूजवळ बंद केलेले आहे आणि क्यू या बिंदूकडे ॲरो आहे. म्हणजे जसा रे एका सूर्याकडून येणारी किरणे जशी एका बिंदूकडून किरणे इकडे दुसरीकडे जातात, त्याचप्रमाणे हे इथे बंद आहे आणि इकडून किरणे इकडे जातात. तर वाचतानासुद्धा आपण रे पी क्यू असे वाचू शकतो. रे पी क्यू. जसे लाईन यल सेगमेंटला वाचताना सेगमेंट ए बी किंवा सेगमेंट बी ए असे सुद्धा वाचू शकतो, पण रे वाचताना रे पी क्यू अशीच वाचावी लागते, ओके. यानंतर बघूया. बघा ही फिगर. या फिगरमध्ये आपल्याला बिंदू दिसत आहेत वेगवेगळे. बिंदू किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 बिंदू आहेत. आता या बिंदूमध्ये तुम्ही बघाल बिंदू जोडू शकतो का आपण? कोणते दोन बिंदू जोडले तर एक लाईन तयार होईल. परंतु असे बिंदू आहेत का की ज्या सगळ्या एका लाईनमध्ये येतील? आहेत, बरोबर. हे चार बिंदू एका लाईनमध्ये येऊ शकतात, 1, 2, 3, 4. म्हणजेच हे चार बिंदूमधून एक लाईन चालली. मग ह्या ज्या चार बिंदूमधून एक लाईन गेली त्या चारही बिंदूंना आपण कोलिनियर पॉइंट्स म्हणू. काय म्हणणार? कोलिनियर पॉइंट्स. त्यानंतर बाकीचे जे बिंदू आहे ते एका लाईनमध्ये येत नाहीत, मग त्यांना काय म्हणायचे? त्यांना नॉन कोलिनियर पॉइंट्स म्हणायचं. त्यांना आपण काय म्हणू? नॉन कोलिनियर पॉइंट्स, ओके. देन नंतर आपण पाचवी फिगर पाहूया. ही आहे प्लेन. या फिगरचे नाव काय आहे? प्लेन एच. आता या फिगरमध्ये हे असा प्लेन सरफेस दिसत आहे आपल्याला, जो सरफेसमध्ये चार लाईन्स जोडलेले आहेत. ही जी लाईन आहे, या इथे एरो दाखवला आहे, म्हणजे ही लाईन इकडे वाढू शकते, ही लाईन वर वाढू शकते, ही लाईन इकडे वाढू शकते आणि ही लाईन इकडे वाढू शकते. अशा प्रकारच्या फिगरला आपण प्लेन असे म्हणतो. टेबल, अजून कोणतेही टेबल किंवा चार्ट, अशा प्रकारच्या फिगरला आपण प्लेन म्हणू शकतो. त्यानंतरची आकृती ही बघा. यामध्ये आपल्या वहीच्या पेजला जसे वहीचं पेज जसं असते त्याप्रमाणे ही आकृती दिसत आहे आपल्याला. यामध्ये लाईन आहे ज्यामध्ये समानांतर आहेत. सर्व लाईन कशा आहे? समानांतरावर आहेत. आणि अशाच लाईनला आपण पॅरलल लाईनसुद्धा म्हणतो. तर आज आपण
पॉइंट्स, लाइन, लाइन सेगमेंट, रेज, प्लेन आणि पॅरलल लाईन्स असं पाहिलेलं आहे. हे तुम्ही लिहून घ्या आणि आपण पुढच्या भागामध्ये प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत. लुक ॲट द फिगर अलॉंग साईड अँड नेम द फॉलोइंग. पहिला काय आहे आपलं, कोलिनियर पॉईंट्स. आता कोलिनियर पॉईंट्स आपण आत्ताच शिकलेलो आहोत. कोलिनियर पॉईंट्स कशाला म्हणतात, की जे पॉईंट्स एका लाईनमध्ये येतात. म्हणजे हे जे चार पॉईंट दिसत आहे आपल्याला, हे एका लाईनमध्ये आलेले, याला कोलिनियर पॉईंट्स म्हणतो आपण. मग या फिगरमध्ये कोलिनियर्स पॉईंट कोणते आहेत, बरोबर एम ओ टी. हे तिन्ही लाईन, तिन्ही बिंदू आपल्याला एका लाईनमध्ये दिसत आहे, म्हणून याला आपण कोलिनियर पॉईंट्स असे म्हणतो. त्यानंतर आपण दोन नंबरचं काय आहे, रेज. दोन नंबरचं काय आहे, रेज. तर आता रेज म्हणजे काय, बघा आपण रेज शिकलेलो आहोत. रेज, रेज पी क्यू, यामध्ये पी या बिंदूवर बंद आहे, म्हणजे तिथून सुरुवात आहे किरणाची, आणि क्यूकडे ॲरो आहे. मग पी या बिंदूला आपण काय म्हणतो, ओरिजिन. हो ना, कारण तिथून सुरुवात आहे. मग आता यामध्ये किती रेज आहेत बघूया. इथे ओ या बिंदूपासून किरणांची सुरुवात दिसत आहे, त्याला आपण ओला ओरिजिन म्हणूया. आणि मग किरणे, रेजची नावे सांगा, रेज ओ एन, रेज ओ एन, बघा इथून सुरुवात, रेज ओ एन, रेज ओ टी, रेज ओ एस, रेज ओ आर, रेज ओ एम आणि रेज ओ पी. समजलं, करेक्ट. बघा रेजची नावे आपण लिहिलेली आहेत. यानंतर काय पाहायचं आपल्याला, लाईन सेगमेंट. आता लाईन सेगमेंट पण शिकलेलो आहोत आपण. ही बघा लाईन सेगमेंट, लाईन सेगमेंट ए बी, म्हणजेच लाईन सेगमेंट ए बी. आता ही लाईन दिसते आपल्याला, या लाईनमध्ये इथे यम आणि हा टी हा एंड पॉईंट आहे. म्हणजे ही पूर्ण एक मोठी लाईन आहे, स्ट्रेट लाईन, आणि या स्ट्रेट लाईनमध्ये एंड पॉईंट एम आणि एंड पॉईंट टी, म्हणजे हा एम टी हा एक सेगमेंट तयार झालेला आहे, म्हणून आपण सेगमेंट एम टी असे म्हणूया. ओके, त्यानंतर बघूया काय पाहायचं आपल्याला, लाईन्स पाहायचं आहे. आता लाईन्स, ही जी लाईन आहे एम टी, हिला आपण लाईन एम टीसुद्धा म्हणू शकतो, लाईन एम टीसुद्धा म्हणू शकतो. मग आपण लिहिताना काय लिहिणार, लाईन एम टी. आता बघा दुसरा क्वेश्चन आहे, राईट द डिफरंट नेम्स ऑफ द लाईन. आता या लाईनची आपण वेगवेगळी नावं सांगू शकतो. जसं या वरच्या फिगरमध्ये आपण या लाईनचं नाव काय सांगितलं, तर एम टी, कारण दोन्हीकडे एंडिंग पॉईंट आहे. तसंच या लाईनचे आपण वेगवेगळी नावं सांगू शकतो, जसं लाईन ए बी, लाईन ए सी, लाईन ए डी, किंवा उलटे पण नावं सांगू शकतो, किंवा लाईन एल, स्ट्रेट लाईन एल, किंवा उलटं पण सांगू शकतो आपण, लाईन डी सी, लाईन डी बी, लाईन डी ए, म्हणजे पुष्कळ तऱ्हेने आपण या याचे नावं सांगू शकतो. यानंतर बघूया थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, मॅच द फॉलोइंग करायचं आहे. आता ही आकृती सांगा कशाची आहे, कशाची आहे बघा, रे आहे, प्लेन आहे, लाईन आहे की लाईन सेगमेंट आहे. ओके, व्हेरी गुड, धिस इज लाईन, धिस इज लाईन, कारण दोन्हीकडून ॲरो आहे, म्हणून ती काय आहे, लाईन. आता याला दुसरी जी फिगर आहे त्याच्यामध्ये दोन्हीकडे एंडिंग पॉईंट आहे, मग जे एंडिंग पॉईंट कशाला असतात, सेगमेंटला, म्हणजेच ही काय आहे, लाईन सेगमेंट. थर्ड फिगर इज प्लेन, ही काय आहे, प्लेन आहे, प्लेन बी. आणि यानंतर हा चौथी फिगर कशाची दिसत आहे आपल्याला,
इथून ओरिजिन दिसत आहे आणि इकडे एरो दिसत आहे, म्हणजेच हे काय आहे, रे आहे. काय आहे, रे. व्हेरी गुड. यानंतर तुम्ही या फिगरमधील शोधायचं आहे आणि उद्या हे सोडवून आणायचं आहे. पॅरलल लाईन कोणती आहे, ज्या लाईन समांतर अंतरावर असतात त्यांना पॅरलल लाईन म्हणतो आपण. ओके, उद्या तुम्ही हे सोडवून आणायचे आहे.